व्यवसायाच्या शोधात असलेल्या युवकांसाठी स्वप्नपूर्तीची खास ऑफर, तुमचं भविष्य तुमच्या हातात। स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रँचायझी घ्या आणि कमी भांडवलात स्वतःचा किफायतशीर व्यवसाय करा। अटी आणि नियमांची कटकट नाही की कसलीही लूट नाही, फक्त 51,000 रुपये द्या आणि स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रँचायझी घ्या। तुमच्या आयुष्यातील सुवर्ण संधीसाठी त्वरित संपर्क करा। संपर्क 96-65-57-16-74। मी जवळजवळ या मार्केट कमिटीच्या 3 निवडणुकांमध्ये जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय ताकदीने आम्ही लढलो 2001, 2008 आणि 2014। पण या 3 निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये अतिशय क्लिष्ट अशी निवडणूक झाली की 15-18 जागेसाठी 598 अर्ज दाखल झाले, त्यामुळे प्रत्येक नेत्यांना हे पॅनल कसं होणार काय होणार या बाबतीत झालं। तुम्ही रोजच्या रोज पॅनल कसं झालं काय घडलं सगळं वाचला, त्याबद्दल तुम्ही सांगत नाही, परंतु निश्चितपणानं हे पॅनल सगळ्या पक्षांच्या माध्यमातून या मार्केट सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचं एक चांगलं आणि सक्षम असं पॅनल झालंय असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। त्यामुळे निश्चितपणानं या मार्केट कमिटीच्या माध्यमातून जत आणि कवठे मंगाळी दुष्काळी तालुका आहे, या दुष्काळी तालुक्याला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका या दोन्ही तालुक्याची आहे। त्रिभाजनांच्या नंतर जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली खासदार काका होते, त्यावेळी घोरपडे सरकार सुद्धा होते, आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पन्नामध्ये वाढ केली। 5.5 कोटी रुपये उत्पन्न असताना मी चेअरमन त्या ठिकाणी असताना 12.5 कोटी रुपये उत्पन्न केलं। बेदाना घाट रद्द करण्यासाठी आम्ही काकांच्या नेतृत्वाखाली आदरणीय शरद पवार साहेबांना 3 वेळा भेटलो आणि बेदाना घाट रद्द केला। काकाने त्यावेळी कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब होते, 14 कोटी रुपयाचा कवठे मंगळाला बेदानाचा प्रोजेक्ट मंजूर केला, त्याला 85% अनुदान होतं, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये या शेतकऱ्यांच्या बाबतीत मार्केट कमिटीच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत विचार न करता त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम केलं गेलं नाही। फक्त त्या ठिकाणी स्वार्थ साधून आपली पोळी कशी वाचता येईल आणि त्यामधनं पैसे कसे काढता येतील अशा प्रकारची भावना त्या मार्केट कमिटीमध्ये झालेली आहे। माझ्या काळामध्ये 18 कोटी ठेवी होत्या, परत पुढे ठेवी वाढल्या, परंतु त्या आता ठेवी सगळ्या संपून शेवटचा ज्यावेळी पगार करायचा ज्यावेळी मोठमोठे व्यापारी आहेत त्यांच्याकडे शेष मागणीसाठी लोकांना मागणी करावी लागते आणि त्याच्यामुळे ती लोक आज आपल्याकडे मतं मागण्यासाठी वसंतदादा शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून येत आहेत। आपण त्या ठिकाणी हे जे परिवर्तन विकास पॅनल आहे हे शेतकऱ्यांच्या विकासाचं तुमच्या आमच्या भल्याचं पॅनल आहे, या सर्वांचं चिन्ह विमान आहे, म्हणून आपण येत्या 28 तारखेला विमान या चिन्हाच्या समोर फुली मारून आपण या पॅनलला प्रचंड विमानी विजयी करून जत आणि कवठे मंगळ त्याचबरोबर मिरज या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका घ्यायची। मी तुम्हाला मतदानाच्या बाबतीत सांगतो बंधूनो की सोसायटी मतदारसंघामध्ये आपल्याला 11 उमेदवार निवडून द्यायचे, जे सोसायटी सदस्य आहेत त्यामध्ये सर्वसाधारण 7 जागा आहेत, त्या ठिकाणी आपण जिथं विमान आहे तिथं विमानावरती शिक्का मारायचा आहे। त्यानंतर त्या ठिकाणी महिला प्रतिनिधी 2 महिला प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत, त्या ठिकाणी 2 विमान आहे त्या ठिकाणी विमानावरती मारायचं आहे। त्यानंतर एक आर्थिक भटक्या विमुक्त जाती जमातीमधून 1 उमेदवार निवडून द्यायचा आहे, त्या ठिकाणी 1 खुली मारायची आहे आणि इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी मधून 1 उमेदवार निवडून द्यायचा त्या ठिकाणी 1 खुली मारायची आहे। म्हणजे सोसायटी सदस्य जे संचालक आहेत त्यांनी 11 मतं द्यायचे आहेत आणि ग्रामपंचायत जे सदस्य आहेत त्यांनी 4 मतं द्यायचे आहेत, सर्वसाधारण जागेमध्ये 2 मतं, आर्थिक दुर्बल दृष्ट्या 1 मत आणि मागासवर्गीय 1 मत अशा प्रकारे ग्रामपंचायत सदस्यांनी 4 मतं द्यायचे आहेत, म्हणून आपण या पॅनलला प्रचंड मताने विजयी करावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो। आज सर्व ज्या ठिकाणी आपण तालुक्यातले प्रमुख पदाधिकारी आहात, विलासराव जगताप साहेबांनी मला गेल्या 20 वर्षांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली आहे, जतचा सभापती म्हणून काम केलं, सांगलीचा मार्केट कमिटीतून सभापती काम केलं, माझ्या मंडळी जतच्या सभापती म्हणून काम केलं, बँकेचा संचालक म्हणून निवडून देण्यामध्ये जगताप साहेबांचा शहांचा वाटा आहे, परंतु काही गैरसमजुतीने बाजूला गेल्यामुळे थोडं गेल्या 6-7 महिन्यापासून वेगळं चित्र निर्माण झालं। तुम्हाला सगळ्याला वाटतं की जगताप साहेबांनी जमदाड्याला निवडणूक पद्धत दिली पण जमदाड्या जगताप साहेब सोडून गेला, परंतु जर तसं बघायला गेलं तर जगताप साहेबांच्या जवळ गेल्या 20-22 वर्षांमध्ये सर्वच बाबतीमध्ये अगदी मी ठामपणानं सांगतो की त्यांच्या पाठीशी त्यांच्या मनातलं काम करणारा एकमेव जमदाडी कार्यकर्ता माणूस आहे। मी कधी चुकलो असेल परंतु खरंच हे चुकतंय, ते जगताप साहेबांना सांगण्याचं प्रत्येक मी केलेलं काम आहे, त्यामुळे भविष्यामध्ये आम्ही या तालुक्यामध्ये आजच सांगतो की जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळी मिळून काम करू, त्यामुळे जो अमुक म्हणतोय जो तमुक म्हणतोय या गोष्टी न ठेवता एका विचारानं एका दिलानं सगळी काम करू अशा प्रकारची मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो। आपण या ठिकाणी प्रचाराचा कालावधी अतिशय कमी आहे, उद्या 24, 25, 26, 27 फक्त 4 दिवस आहेत, त्याच्यामुळे जगताप साहेबांनी आम्ही गावोगावी आम्हाला सगळ्या उमेदवारांना किंवा आम्हाला प्रमुख नेत्यांना येता येणार नाही, म्हणून उद्यापासून आपण जिल्हा परिषद गटन आहे ती मी आता सांगतो तर आपण ती उद्यापासून आपण गटाचं नियोजन केलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही प्रमुख नेते
सोसायटीचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य यांना घेऊन त्या ठिकाणी यायचं आहे. त्यांना सर्व लोक आपले जे मान्यवर आहेत ते सर्व मार्गदर्शन करतील आणि जास्तीत जास्त या परिवर्तन शेतकरी परिवर्तन पॅनलला आपण मतदान द्यायचं आहे. जत तालुक्यामध्ये आपण एवढी सगळे एकत्र आलोय, भाजप सगळं एकसंघपणे आहे. उद्या आपण पहिल्यांदा 11 वाजता शेगाव आणि बनाळीगड घेतलाय. तो शेगाव या ठिकाणी आपल्या लक्ष्मी मगरोड्याचा मळा आहे, त्या ठिकाणी आपण बैठक आयोजित केलेली आहे. देवळामध्ये बैठक आपण त्या ठिकाणी आयोजित केली. गणेश मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आपण त्या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता डपळापूर आणि बिळूरगड या दोन्ही गटाची बैठक आपण विजय चव्हाण यांच्या मळ्यात तिथं त्या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. त्यानंतर परवा दिवशी 25 तारखेला सकाळी 11 वाजता मुचंडी जिल्हा परिषद गट, दरीबडची जिल्हा परिषद गट आणि संघ जिल्हा परिषद गट हे तिन्ही गट मिळून आपण दरी कुणूरला विश्वास भोसले यांच्या मळ्यामध्ये बैठक आयोजित केलेली आहे. त्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता आपण उमदी येथे उमदी आणि जाटरवलत गटाची बैठक संजीव तिरी यांच्या मळ्यामध्ये आपण आयोजित केलेली आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की दोन विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CB फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.